हाय स्पीड शॉट मध्ये स्लो मोशन धावत आर्चीला पाहण्यासाठी आतुर असलेल्या परश्याला विसरणं प्रेक्षकांसाठी तसं कठीणच. सैराट मधून एका रात्रीत स्टार बनलेला आकाश ठोसर आहे तरी कोण, त्याची सिनेविश्वात सुरुवात कशी झाली याविषयी जाणून घेणारा हा व्हिडिओ नक्की पहा. आकाशचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला असून त्याने पुण्यातून शिक्षण घेतलंय. आकाश त्याच्या कुटुंबासह सध्या पुण्यातच राहतो. मात्र अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आकाश हा कुस्ती खेळायचा. अभिनय क्षेत्रात करिअर करावं असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो आपला जास्तीत जास्त वेळ कुस्तीसाठी द्यायचा. असं म्हटलं जातं की कुस्तीसाठी तो सोलापूरच्या जेऊर या गावात एका आखाड्यात सराव करायचा. सराव संपल्यानंतर काही वेळ तो रोज गावापासून दूर फिरायला जायचा. एके दिवशी आकाश रेल्वे स्थानकावर बसला होता, त्यावेळी नागराज मंजुळे यांच्या भावाने त्याला पाहिलं. आकाशला पाहून नक्कीच त्यांचे डोळे चमकले असतील, म्हणूनच की काय त्यांनी आकाशचे गुपचूप फोटो देखील काढले आणि हेच फोटो त्यांनी नागराज यांना पाठवले. त्यानंतर काही दिवसांनीच आकाशला सैराटसाठी विचारण्यात आलं. आकाशने कुस्ती सोडून चित्रपटात काम करण्यासाठी लगेचच होकार दिला. एवढंच नाही तर सैराट या चित्रपटासाठी नागराज मंजुळे यांच्या सल्ल्याने त्याने तब्बल 13 किलो वजन कमी केलं होतं. सैराट चित्रपटाची गाणी आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आकाश हा परश्याच्या भूमिकेतून स्टार बनला. महाराष्ट्रात नाही तर देशात जगभरात या चित्रपटाची चर्चा झाली. आकाशला परश्या म्हणूनच लोक ओळखू लागली. आजही त्याची ही ओळख कायम आहे. सैराटसाठी आकाशला विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलंय. सैराट नंतर आकाशला महेश मांजरेकरांच्या FU या चित्रपटात काम मिळालं, पण हा चित्रपट आणि आकाशची भूमिका तशी लोकप्रिय ठरली नाही. मग बॉलिवूडला आकाशची फुरळ पडली. अनुराग कश्यप यांनी 2018 आलेल्या लस्ट स्टोरीज मध्ये आकाशला कास्ट केलं, तर 1962 द वॉर इन द हिल्स या सिरीज मध्ये देखील आकाश झळकला. त्यानंतर आणखी एका मोठ्या हिंदी चित्रपटाची घोषणा झाली. नागराज मंजुळे हिंदी चित्रपट घेऊन आले, तोही बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत. या चित्रपटात त्यांनी आकाशला एक महत्वाची भूमिका सोपवली. झुंड या चित्रपटात आकाशने चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केले. आकाशने या चित्रपटातही लक्ष वेधलं. लुक, स्टाईल आणि हटके संवाद कौशल्य यामुळे आकाश कायम लक्षवेधी ठरला. तर आता आगामी घर बंदूक बिर्याणी या मराठी चित्रपटातही आकाश झळकणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात नागराज मंजुळे अभिनेत्याच्या भूमिकेत झळकतील, तेव्हा नागराज आणि आकाश यांना एकत्र पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावरही आकाशचा मोठा चाहता वर्ग आहे. विविध कार्यक्रमात किंवा पुरस्कार सोहळ्यात आकाश हजेरी लावतो, तेव्हा आजही त्याच्यासोबत एक फोटो घेण्यासाठी चाहते त्याच्या भोवती गराडा घालतात. आकाशने आतापर्यंत निवडक काम केलं असलं तरी सैराटमुळे असलेली ओळख आणि लोकप्रियता आजही कायम आहे. तेव्हा महाराष्ट्राचा लाडका परश्या म्हणजेच आकाश ठोसरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लेट्स अप मराठी मुंबई.